मित्रांनो, तर आपण आज या व्हिडिओमध्ये आपला जो नेक्स्ट पॉईंट आहे 1.3.1 ला आपण आज स्टार्ट करणार आहोत. त्यामध्ये आपण लॅबोरेटरी टेस्ट पूर्णपणे डिस्कस करणार आहोत 1.3.1 मध्ये, ठीक आहे. आणि लॅबोरेटरी टेस्टमध्ये खूप सारे टेस्ट आहेत. इथे मी तुम आपल्या सिलॅबसला टोटल 5 टेस्ट आहेत, ठीक आहे. त्याच्यामध्ये पहिली आहे फाईननेस आहे, स्टँडर्ड कन्सिस्टन्सी टेस्ट आहे, सेटिंग टाईमचा टेस्ट आहे, इनिशियल सेटिंग टाईम, फायनल सेटिंग टाईम, ठीक आहे. तर इनिशियल सेटिंग टाईम असतो, फायनल सेटिंग टाईम, त्याच्यानंतर साऊंडनेस टेस्ट असतो, ठीक आहे. साऊंडनेसमध्ये काय करतो आपण, वॉल्यूम ते कॉन्ट्रॅक्शन का एक्सपान्शन झाले ते मेजर करतो. त्याच्यानंतर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ टेस्ट आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं 5 टेस्ट आपण येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत, ठीक आहे मित्रांनो. तर चला चालू करूयात मग. सगळ्यात पहिली टेस्ट फाईननेस टेस्ट. फाईननेस टेस्ट सुरू करायच्या अगोदर आपण त्याच्यावरती काही क्वेश्चन्स येतात एक्झाममध्ये, ठीक आहे. डिफरंट टाईपचे क्वेश्चन्स असतात याच टेस्टवरती, ठीक आहे. तर फाईननेस नावातच आहे, फाईननेस म्हणजे जसं आपण पावडर किती पावडरचे कण तुम्ही चेहऱ्याला लावता, ती जी पावडर आहे त्याचे कण किती छोटे छोटे असतात, त्याच पद्धतीने सिमेंटचे कण पण अगदी स्मॉल स्मॉल असतात, ठीक आहे. एकदम छोटे छोटे कण असतात, पण ते मेजर कसे करायचं, फाईननेस त्याचा डिफाईन कसा करायचा, आणि या फाईननेसचा हायड्रेशन प्रोसेसवरती काय काय इफेक्ट होतो, ठीक आहे. ते आपण पूर्णपणे पाहणार आहोत आणि त्याच्यावरतीच क्वेश्चन्स विचारले जातात. तर तुम्ही बघू शकता या टेस्टवरती क्वेश्चन कसे येतात. क्वेश्चन नंबर फर्स्ट बघा, डिफाईन फाईननेस ऑफ सिमेंट, ठीक आहे. तुम्हाला फाईननेस ऑफ सिमेंटची डेफिनेशन लिहायची आहे. तर अशा टाईपचा क्वेश्चन 2 मार्कांना येतो एक्झाममध्ये. त्याच्यानंतर सेकंड बघा, डिफाईन फाईननेस ऑफ सिमेंट, तुम्हाला त्यामध्ये डेफिनेशन पण लिहायची आहे. स्टेट इट्स इफेक्ट ऑन हायड्रेशन ऑफ सिमेंट. तर फाईननेसचा हायड्रेशन ऑफ सिमेंटवरती काय इफेक्ट होतो ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. 4 मार्कांसाठी हा क्वेश्चन झालेला आहे, ठीक आहे. तुम्हाला माहिती असेल हायड्रेशन ऑफ सिमेंट काय आहे ते. आपण ऑलरेडी हा पॉईंट बघितलेला आहे, हायड्रेशन प्रोसेस आपण सिमेंटची पूर्णपणे डिस्कस केलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये, ठीक आहे. तर अशा टाईपचे क्वेश्चन्स आहेत, याचा ॲन्सर पण बघूयात आणि आपण डेफिनेशन पण बघूयात फाईननेसची, ठीक आहे. सिमेंट फाईननेसची डेफिनेशन पण पाहूयात. तर तुम्ही बघू शकता फाईननेस ऑफ सिमेंट, तर त्याची डेफिनेशन तुम्हाला लिहायची आहे. इट इज द डिग्री ऑफ ग्राइंडिंग ऑफ सिमेंट पार्टिकल्स ड्यूरिंग इट्स मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस इज कॉल्ड ॲज फाईननेस ऑफ सिमेंट. डिग्री ऑफ ग्राइंडिंग, जेव्हा आपण सिमेंटचे जे क्लंकर असतात, ठीक आहे, जेव्हा आपण सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग करतो, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आपण बघितलेली आहे, जेव्हा क्लंकरचं आपण जेव्हा त्याला फाईन पावडरमध्ये ग्राइंडिंग करतो, तर तेच डिग्री ऑफ ग्राइंडिंग काय करतं, रिप्रेझेंट करतं काय, फाईननेस ऑफ सिमेंट, ठीक आहे. तर त्यालाच फाईननेस ऑफ सिमेंट म्हणतात, म्हणजे डिग्री ऑफ ग्राइंडिंग ऑफ सिमेंट पार्टिकल्स ड्यूरिंग द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस इज कॉल्ड ॲज फाईननेस ऑफ सिमेंट. अजून एक डेफिनेशन आहे, इट इज द मेजर ऑफ साईज ऑफ सिमेंट पार्टिकल्स, ठीक आहे. सिमेंट पार्टिकलची साईज मोजण्या मेजर करतो आपण, ठीक आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, कॉल्ड ॲज फाईननेस ऑफ सिमेंट म्हणतो. म्हणजे आपण सिमेंट पार्टिकलची साईज मोजतो. तर ती साईज कशा पद्धतीने मोजतो हे आपण टेस्टमध्ये ऑलरेडी बघायचं आहे. तुम्हाला कॉलेजमध्ये पण ह्या टेस्ट परफॉर्म करचाल तुम्ही, तुम्हाला तेव्हा पण पूर्णपणे 100% समजून जाईल, ठीक आहे. थेरॉटिकल भाग इथे मी पूर्णपणे तुम्हाला प्रोसिजर कशी पूर्णपणे डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, ठीक आहे. पण तुम्हाला कॉलेजमध्ये स्वतः प्रॅक्टिकल करायचं आहे, ठीक आहे. जेवढं तुम्ही प्रॅक्टिकल केला तर तुम्हाला लाईफ टाईम ही टेस्ट लक्षात राहील, समजलं. तुम्हाला मी ते 100% ट्राय करेन तुम्हाला पूर्णपणे छोट्या छोट्या गोष्टी पण एक्सप्लेन करण्याचा. तर फाईननेस ऑफ सिमेंट म्हणजे समजलं, आपण त्याची पार्टिकलची साईज मेजर करतो, किंवा जे ग्राइंडिंग आहे, डिग्री ऑफ ग्राइंडिंग आहे जेव्हा आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो, त्याला आपण फाईननेस ऑफ सिमेंट असं म्हणतो. तर अशी डेफिनेशन तुम्हाला लिहायची आहे. दोन्ही लिहिली तरी चालेल किंवा एक लिहिली तरीही चालेल. त्याचबरोबर अजून एक क्वेश्चन आपण बघितलेला होता, इफेक्ट हायड्रेशन प्रोसेसवरती काय इफेक्ट होतो फाईननेसचा. तर त्याचाही ॲन्सर बघूयात, इफेक्ट ऑफ फाईननेस ऑन हायड्रेशन ऑफ सिमेंट, ठीक आहे. फाईननेसचा इफेक्ट काय होतो हायड्रेशन ऑफ सिमेंटवरती, तर तुम्ही बघू शकता सगळ्यात पहिल्यांदा, वेन द फाईननेस ऑफ सिमेंट इज मोअर. फाईननेस जास्त असला म्हणजे काय, सिमेंटचे पार्टिकल खूप छोटे 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 आहेत, ठीक आहे, त्यालाच फाईननेस जास्त म्हणतो आपण. जेव्हा फाईननेस सिमेंटचा फाईननेस जास्त आहे, म्हणजेच सिमेंटचे जे कण आहेत छोटे छोटे, त्याची साईज ही खूपच लहान आहे, समजलं. दॅट इज द साईज ऑफ सिमेंट पार्टिकल इज व्हेरी स्मॉल. सिमेंट पार्टिकल
ची जी साईज आहे ती खूपच कमी आहे, तेव्हा काय होतं बघा, देन द ऑल द सिमेंट पार्टिकल गेट्स कवर्ड विथ वॉटर फिल्म इजीली. पार्टिकलची साईज खूपच कमी असल्यामुळे जे काय सिमेंटचे पार्टिकल्स आहेत ते कवर होतात कशाने, वॉटरच्या मॉलिक्युलने. ठीक आहे, वॉटरने ते पूर्णपणे कवर होतात. कण, सिमेंटचे कण छोटे छोटे असल्यामुळे, ठीक आहे, जर समजा हा एक सिमेंटचा कण आहे तर याच्या खूप छोटा कण असल्यामुळे लगेच त्याच्या अवतीभोवती पूर्णपणे वॉटरनं त्याच्यावरती एक फिल्म तयार होते वॉटरची. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होतं बघा, हिन्स द हायड्रेशन ऑफ सिमेंट टेक प्लेस व्हेरी क्विकली विथ ॲडेड वॉटर. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होतं, हायड्रेशनची जी काय प्रोसेस आहे ते क्विकली होते, म्हणजे लवकर प्रोसेस होते हायड्रेशनची. ठीक आहे, समजलं? तर हा एक इफेक्ट आहे. जर फाईननेस जास्त असेल तर काय होतं, हीट ऑफ हायड्रेशन खूप लवकर होतं. आता हीट ऑफ हायड्रेशन तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, मी पूर्णपणे तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेन केलेलं आहे हीट ऑफ हायड्रेशन. समजलं? तर ती प्रोसेस जास्त लवकर होते कधी, जेव्हा फाईननेस जास्त असतो तेव्हा. आता सेकंड कंडिशन बघा, वेन द फाईननेस ऑफ सिमेंट इज लेस, दॅट इज द साईज ऑफ सिमेंट पार्टिकल इज व्हेरी कोर्स, देन मोर वॉटर इज रिक्वायर्ड टू फिल द व्हॉइड्स ऑफ सिमेंट पार्टिकल्स, ऑल्सो देअर आर मोर चान्सेस ऑफ वॉटर ऑब्झॉर्प्शन बाय पार्टिकल्स, हिन्स द हायड्रेशन ऑफ सिमेंट रिमेन्स इनकम्प्लीट ॲट द सेम वॉटर सिमेंट रेशो. बघा, ह्याच्या विरुद्ध आहे सेकंड इफेक्ट. तर जेव्हा फाईननेस, सिमेंटचा फाईननेस हा कमी असतो, कमी असतो म्हणजेच काय, त्याची पार्टिकलची जी साईज आहे, साईज पार्टिकलची जी साईज आहे ती कोर्स म्हणजेच थोडीशी मोठी असते. ठीक आहे, आपल्या डोळ्याला एवढे ते साईज मेजर करताना येत, त्यासाठी आपल्याला टेस्टच परफॉर्म करावे लागतात. ठीक आहे, पण त्यातलं तर तुम्ही लक्षात ठेवा, जर फाईननेस कमी असेल म्हणजेच सिमेंटच्या पार्टिकलची साईज काय थोडीशी मोठी आहे. ठीक आहे, सिमेंटच्या जे काय छोटे छोटे कण आहेत त्याची साईज खूपच मोठी आहे, त्याच्यामुळे काय होतं तर जास्त वॉटर लागतं. ठीक आहे, त्या सिमेंटच्या पार्टिकलला पूर्णपणे एक पेस्ट तयार करण्यासाठी आपल्याला वॉटर कंटेंट खूप जास्त लागतो. ठीक आहे, आणि जर आहे त्याच वॉटर कंटेंटमध्ये आपण जर त्या सिमेंटमध्ये टाकलं तर हायड्रेशनची जी प्रोसेस आहे ती पण कमी होते. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे काय होतं, पाणी जर कमी लागत असेल, आपण जर वॉटर सिमेंट रेशो तेवढाच ठेवला आहे तर पाणी ऑब्व्हियसली आपण जेवढं फाईननेस जास्त असताना आपण जेवढं टाकलं पाणी तेवढंच, जर आपण फाईननेस कमी असताना जर तेवढंच पाणी आपण ॲड केलं तर जी काय हायड्रेशनची जी काय प्रोसेस आहे ते इनकम्प्लीट राहील. ठीक आहे, तर हा एक इफेक्ट आहे. समजलं? सेम वॉटर सिमेंट रेशोमध्ये हा एक इफेक्ट आहे, जेव्हा फाईननेस हा कमी असतो म्हणजेच पार्टिकलची साईज ही खूप जास्त असते, त्यावेळेस आपण जेवढा फाईननेस जास्त असताना आपण जेवढा वॉटर सिमेंट रेशो वापरला आहे तेवढंच वॉटर आपण इथे पण वापरलं तर त्याची जी काय हायड्रेशनची जी काय रिॲक्शन्स आहे ती इनकम्प्लीट राहील. त्याच्यामुळे काय होतं तर सिमेंटमध्ये स्ट्रेंथ अचीव नाही होत, ते सिमेंटपासून आपण जे काही प्लास्टर केलेलं आहे तर ते कालांतराने थोड्याच दिवसांमध्ये त्याला क्रॅक्स जातात किंवा ते गळून पडतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने इफेक्ट आहे इफेक्ट आहेत फाईननेसचे कशावरती, हायड्रेशन प्रोसेसवरती, सिमेंटच्या हायड्रेशन प्रोसेसवरती. समजलं? तर हे दोन पॉईंट तुम्हाला 2 मार्कांसाठी एक्झाममध्ये येतात, हे तुम्हाला 2 पॉईंट लिहावे लागतील. त्याचबरोबर आपण फाईननेसची डेफिनेशन पण बघितलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, फाईननेस टेस्ट. फाईननेस ऑफ सिमेंट इज टेस्टेड इन 2 वेज. आपण फाईननेस टेस्ट जी आहे ती कशी करतो, 2 पद्धती आहेत त्याच्या टेस्ट फाइंड आउट करण्याच्या. तर पहिली मेथड आहे, सगळ्यात पहिली आहे बाय सीविंग मेथड, म्हणजे जे काय आपण चाळणी, पिठाची चाळणी जशी असते ना तशी IS कोडमध्ये IS सीव दिलेले असतात, तर त्या विशिष्ट प्रकारच्या सीव वापरून आपण सीविंग ॲनालिसिस करतो, सिमेंटचं फाईननेस आपण डिटरमाईन करतो. तर ते कशा पद्धतीने डिटरमाईन करायचं हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट मेथड आहे बाय डिटर्मिनेशन ऑफ स्पेसिफिक सरफेस बाय इअर परमेबिलिटी ॲपॅरेटस किंवा इअर परमेबिलिटी मेथड आपण वापरून आपण काय करतो, डिटरमाईन करतो स्पेसिफिक सरफेस म्हणजेच फाईननेस ऑफ सिमेंट आपण डिटरमाईन करतो. तर या 2 मेथड आहेत, या दोन्ही मेथड आपण येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूयात. ठीक आहे, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट मेथड स्टार्ट करूयात सीयू टेस्टची. ठीक आहे, तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.